नमस्कार, वेलकम दहावी मध्ये मी विजय गोळसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, दहावीची परीक्षा जवळ येऊ लागली आहे, तसं तसं विद्यार्थ्यांचं टेन्शन किंवा तणाव खूप वाढायला लागलेलं आहे। अभ्यास केलेला असूनही आपल्याला येईल की नाही, आपल्याला आठवेल की नाही याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना लागलेली असते। आज आपल्या सोबत यशवंत क्लासेसचे संचालक प्राध्यापक भालचंद्र पाटील आहेत। प्राध्यापक भालचंद्र पाटील हे बी केमिकल या विषयात गोल्ड मेडलिस्ट असून गेली 30 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स म्हणजे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय सोपे करून शिकवलेले आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे शिकून खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे। आपल्याला प्राध्यापक भालचंद्र पाटील सर हा परीक्षेचा टेन्शन तणाव दूर कसा करावा आणि अगदी इझिली परीक्षा कशी द्यावी, हसतमुखाने परीक्षा कशी द्यावी याच्याविषयीचं गायडन्स करणार आहेत। आपल्या सर्वांची दहावीची परीक्षा ही आता 1 मार्च पासून सुरू होत आहे आणि जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याने ही त्याच्या परीने अतिशय चांगली अशी तयारी केलेली आहे, परंतु परीक्षेच्या शेवटच्या क्षणी आपण कशी तयारी करायची, कशा प्रकारे या परीक्षेला सामोरं जायचं, अधिक मार्क्स मिळवण्यासाठी काय करायचं याच्याबद्दलचं माझ्या अनुभवानुसार जे काही शक्य आहे ते मार्गदर्शन मी करायचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार। अनेक विद्यार्थ्यांच्या अशी अडचण आहे की त्याचा जो लिखाणाचा स्पीड आहे तो खूप कमी पडतो, तर हा जो लिखाणाचा स्पीड आहे हा वाढवण्यासाठी काही उपाय करता येईल का या काळात? साधारण मी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वाक्य जे सांगतो की जे तुम्ही लक्षात ठेवायचंय, TRACK, ट्रॅक टाइम। ट्रॅक टाइम म्हणजे काय? तर सुरुवातीला आर म्हणजे रीड युअर क्वेश्चन पेपर, तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर हा अतिशय चांगला वाचला पाहिजे, दॅट इज कॉल्ड रीड। दुसरं आहे ते म्हणजे तुम्ही त्या प्रश्नांमध्ये कोणते प्रश्न सहजपणे सोडवू शकताय ते व्यवस्थितपणे पेन्सिलने टिक करा। तुम्हाला जसे प्रश्न सोडवता येते ते व्यवस्थित प्रश्न क्रमांक टाकून पहिले ते अटेम्प्ट करा, म्हणजे पहिले जे येणारे प्रश्न आहेत ते पहिले व्यवस्थितपणे सोडवले पाहिजे, त्याला म्हणूया आपण अटेम्प्ट इन अ ऑर्डर। दुसरं, बऱ्याच वेळेला मुलं परीक्षेला जातात पण बऱ्याच वेळेला त्यांच्या कंपासमध्ये व्यवस्थित साहित्य नसतं, म्हणजे तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या एकदम सहज हाताला लागतील अशा, म्हणजे पटकन तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल आणि तुमचा वेळ अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाचेल। तेव्हा तुम्ही जेव्हा परीक्षा घ्याल तेव्हा पूर्ण पेपरवर कॉन्सन्ट्रेट करा आणि ते संपवायला शिवाय इकडे तिकडे तुम्ही बघितलं नाही पाहिजे। बऱ्याच वेळेला आपण सप्लिमेंट घेताना किंवा देताना वेळेला आपला टाइम वेस्ट होत असतो, 2-3 प्रश्न सप्लिमेंट तुम्ही अगोदरच घेतल्या तर तेही योग्य होईल। मी अजून एक महत्वाचा मुद्दा मुलांना सांगू इच्छितो की पेपर लिहिताना प्रश्नाचं वेटेज काय हे तुम्ही बघा। 1 मार्कासाठी तुम्ही 1 पान लिहित असाल तर तुम्हाला त्याच्यात वेळ जाणारच आहे, त्यामुळे 4 मार्कांच्या प्रश्नांना किती उत्तर पाहिजे, 3 मार्काच्या प्रश्नाला किती उत्तर पाहिजे, वेटेज नुसार तुम्ही पेपर लिहिला तर कुठलाही पेपर तुमचा कितीही अवघड असो तो निश्चितपणे वेळेत पूर्ण होईल। सर, हल्ली मोबाईल हा एक प्रश्न आहे की मोबाईल विद्यार्थी बघतात, शिक्षक बघतात, पालकही बघतात आणि त्याच्यामुळे खूप वेळ वाया जातो। बरोबर, विद्यार्थ्यांना तर आता हे 10-20 दिवस आणि परीक्षेचे काय 10-15 दिवस जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहे, तर ह्या पिरियडमध्ये निदान मोबाईल पासून दूर राहणारे विद्यार्थी तुमच्याकडे तरी आहेत का? खरं प्रामाणिकपणे सांगतो, ह्या मोबाईलमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स हा कमी होतो, त्यांचा स्क्रीन टाईम वाढलाय, त्यांचा अभ्यासाकडनं थोडस दुर्लक्ष झालेलं आहे। बऱ्याच वेळेला ते म्हणतात आम्ही अभ्यासासाठी व्हिडिओ बघतोय पण त्यानंतर ते मध्येच कुठेतरी वावत जातात, रील्स बघायला लागतात आणि यामुळे खरोखर हे ह्या पिढीचं मोबाईलमुळे नुकसान होत आहे, पण याच्यावर मात करता येते, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांचा पण आहे की आपण मनात एक निश्चय करायचा, शक्य झालं तर फोन मी तर सांगेल प्रामाणिकपणे की तुमच्या आई वडिलांना हा मोबाईल फोन देऊन टाका, साधा बटनाचा फोन घेतला तरी
चालेल. या दिवसांमध्ये आता तुम्ही कुठलेही व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ, अभ्यासाचे व्हिडिओ बघण्यात काही गरज नाहीये. आहे त्या पुस्तकांचा नीट जर अभ्यास केला तर नक्की तुम्हाला यश मिळेल. एक लक्षात ठेवा बाळांनो, हे 20 दिवस हे आपल्या पुढच्या 20-25 वर्षाची दिशा ठरवणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला कटाक्षाने बजवा की मी या मोबाईल पासून पुढचे 50 दिवस परीक्षा होईपर्यंत दूर राहील.